नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज आपण घरगुती वायरिंग पद्धती या पाठातील एनर्जी मीटर बसवण्याचे नियम या विषयीची माहिती घेणार आहोत त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया माझे नाव हेमंत सिंग गिरासे शिल्पनिदेशक वीजतंत्री एनर्जी मीटर बसवण्याचे नियम एनर्जी मीटरसाठी बी आय एस सिंबॉल्स दिले आहेत घरगुती इन्स्टॉलेशनमध्ये सर्विस मेन्स हे ग्राहकाच्या आवारात आणून प्रथम त्या मेनवर आय सी कटआउट बसवतात त्यानंतर एनर्जी मीटर आणि मेन स्विच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बसवतात तथापि विजेची चोरी टाळण्यासाठी काही सप्लाय कंपनी सर्विस कनेक्शन हे प्रथम एनर्जी मीटरला देतात नंतर आय सी कटआउटला आणि त्यानंतर ग्राहकाच्या मेन स्विचला जसे ह्या आकृतीमध्ये दाखवलेले आहे सर्व प्रकारामध्ये न्यूट्रल वायर ही परस्पर एनर्जी मीटरपासून ग्राहकाच्या मेन स्विचला जोडतात ई रूल्स फॉर एनर्जी मीटर इन्स्टॉलेशन एनर्जी मीटर बसवण्याचे नियम एनर्जी मीटर अशा ठिकाणी बसवावा की जो इमारतीचा मालक आणि सप्लाय कंपनीचा प्रतिनिधी यांना सहज दिसेल याची उंची इतकी असावी की जेणेकरून मीटर रीडिंगची नोंद घेण्यास सोयीस्कर होईल हे अंतर जमिनीपासून एक मीटरपेक्षा खाली बसवू नये एनर्जी मीटरला संरक्षक आवरण केलेले असावे त्याला योग्यपणे बंद केलेले असावे ग्राहकाच्या घरामध्ये बसवलेल्या मीटर हा योग्य त्या क्षमतेचा असावा आणि योग्य नोंद घेणारा असावा मीटरची एरर तीन टक्केपेक्षा जास्त नसावी किंवा फुल लोड करंटच्या एक दहा किंवा त्याबरोबर ॲक्युरेसी असावी नो लोडवर मीटर नोंद देणार नाही एनर्जी मीटरच्या करंट कॅपॅसिटीनुसार त्याला योग्य त्या प्रकारच्या कंडक्टरने अर्थिंग करावे मोठमोठ्या इमारतीमध्ये की ज्यात खूप ऑफिसेस आहेत व्यावसायिक केंद्र आहेत किंवा राहण्यासाठी भरपूर खोल्या आहेत अशा इमारतीला प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्रपणे वीज पुरवठा करावा काही वेळा सर्व मीटर्स एका स्वतंत्र अशा मीटर रूममध्ये बसवले जातात आणि ती रूम साधारणतः इमारतीच्या तळमजल्यात असते तर अशा पद्धतीने आज आपण एनर्जी मीटर बसवण्याचे नियम आय ई रूल्स फॉर एनर्जी मीटर इन्स्टॉलेशन याविषयीची माहिती बघितली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया धन्यवाद